अखंड सौभाग्यवती भव, सती सावित्री सारखा संसार होवो। महाराज, सती सावित्री सारखा संसार होवो म्हणजे काय? आज वटपौर्णिमा, पुण्यशील सती सावित्रीच्या पतिनिष्ठेची, पतिप्रेमाची, पतिभक्तीची ही वटपौर्णिमा। सावित्रीच्या पुण्याईमुळे तिचा मृतपती जिवंत झाला, त्या पुण्यशील साध्वीची आठवण म्हणून ही पूजा करायची असते। पण महाराज, वडाचीच पूजा का करायची? सावित्रीचा पती सत्यवान हा वडाच्या झाडाखाली मृत झाला होता, त्याला पुनर्जीवन मिळालं ते देखील वडाचं झाड होत। वडाचं झाड पारंब्यातून पुनर्जन्म घेत, पुन्हा नव्याने वृक्ष निर्माण होतो। त्याचप्रमाणे आपला संसार फुलावा, मुलं बाळ, नातवंड पतवंड याची वंशवेल वाढावी, हीच यामागची भावना असते। अहो, सौभाग्य अलंकार म्हणजे कुंकुमतिलक, या सौभाग्य अलंकाराचं अलौकिक महत्व आहे, त्यात प्रबळ शक्ती आहे, हे सती सावित्रीनं दाखवून दिलेलं आहे। महाराज, ज्या सती सावित्रीच्या नावे आम्ही या वटवृक्षाला फेऱ्या घालून आमच्या सौभाग्याचं दान मागतो, त्या सती सावित्रीची कथा आम्हाला ठाऊक नाही, कृपया आम्हाला ती सांगाल का? मंडळी, महाभारतातल्या वनपर्वात ह्या सावित्रीची कथा सांगितलेली आहे। भद्र देशाचा राजा अश्वपती याला बराच काळ मूल होत नव्हतं, तर त्यानं गायत्रीची उपासना केली। गायत्री ही अश्वपतीला प्रसन्न झाली आणि उभय कुलांचा उद्धार करणारी कन्या प्राप्त होईल असा वर देती झाली। ही महापतिव्रता म्हणून हिची ख्याती सर्वत्र राहील असं भविष्यही गायत्रीनं वर्तवलं। राजमहालात राणीनं एका गोंडस मुलीला जन्म दिला। या सर्वांग सुंदर मुलीचं नाव राजानं सावित्री असं ठेवलं। झपाट्यानं काळ पुढे सरकत होता, सावित्रीनं बाल्य संपून तारुण्यात पदार्पण केलं आणि अश्वपती राजाची चिंता वाढली। अमात्य, आज सावित्रीची आई हयात असती तर हा प्रश्न इतका बिकट झाला नसता। महाराज, आजपर्यंत शेकडो स्थळं आली पण सावित्रीच्या तोलामोलाचा पती मिळणं अवघडच झालंय। परमेश्वर स्वर्गात लग्नाच्या गाठी बांधतो असं म्हणतात अमात्य, आम्हाला तर सावित्रीची चिंता वाटू लागली। असे निराश का होता महाराज? सावित्रीचं लग्नाचं वय अजून टळून गेले नाहीये, आम्ही जातीनं प्रयत्न करू। बाबा, बाबा तुम्ही बोलवलत मला। होय बाय, आम्ही अमात्यांशी तुझ्या विवाहाची चिंता बोलून दाखवत होतो। बाबा, तुम्ही अकारणच चिंता करता, अहो जेव्हा योग असेल तेव्हा घडेल सर्व। हा योग केव्हा येणार सावित्री? अगं, वयात आलेल्या मुलीच्या विवाहाची चिंता तिच्या पित्यालाच समजते। ठीक आहे बाबा, तुमची चिंता मी दूर करते, मी स्वतः वर संशोधन करून मला योग्य तो वर शोधून काढते। हे योग्यच बोललीस सावित्री, पण तुला एकटीला हे सगळं जमेल? महाराज, मी स्वतः जाईन सावित्री बरोबर, मग तर काळजी नाही आपणास। तुम्ही असल्यावर काळजी कसली? सावित्रीवर आमचा पूर्ण विश्वास आहे, ती बुद्धिमान आहे, त्यामुळे तिची निवड तीच आमची निवड। मी प्रस्थानाची तयारी करतो, या आपण। चल सावित्री, तुला सुद्धा तयारी करायला हवी। सांभाळून राहा, वेळोवेळी दूतांकडून खुशाली कळवा। बाबा, बाबा तुम्ही कोणतीही काळजी करू नका। महाराज, मी स्वतः आहे, सावित्रीची काळजी नको, मोहीम फत्ते करूनच आम्ही परत येऊ। छान, निघा तुम्ही। मजल दर मजल करत जा। Thank you.
सत्यवती, आपल्या कुटीकडे कोणी येतंय का? हो स्वामी, कुणी अनोळखी आहेत. अमात्य, हे सुंदर कुटी कोणाची? कोण एवढ्या निबिड जंगलात राहत असे? माझ्याही ध्यानात येत नाहीये. अहो साधक, ही कुटी कोणाची? कोण राहत इथं? राजे द्युमत्सेन राज्य भ्रष्ट झाल्यापासून या वनात वनवास भोगतायत. राजे द्युमत्सेन? सावित्री, ते तर तुझ्या बाबांचे मित्र, त्यांच्यावर असा प्रसंग यावा? महाराज, संकट कधी एकटी येत नाहीत. तशी राजांना राज्य भ्रष्ट व्हावं लागलंच, त्यात त्यांची दृष्टीही गेली. इथं त्यांची वृद्ध पत्नी आणि मुलगा सत्यवान राहतात. सत्यवान रूपवान तर आहेच, त्याचबरोबर सचिलही आहे. आपल्या वृद्ध मात्या पित्याची सेवा तो अहोरात्रपणे करत असतो. तो स्वबळावर एके दिवशी गेलेलं साम्राज्य परत मिळवेल आणि या राज्यात सुखशांती नांदेल, याच आशेवर ही जनता या वनात वास्तव्य करू नये. अमात्य, द्युमत्सेन महाराजांना भेटणं आपलं कर्तव्य. त्यांची विचारपूस करूनच आपण पुढे जाणं योग्य ठरेल. नाही, अगदी माझ्या मनचं बोललीस. सलाम. यारे, सावित्री, तुझे पिता अश्वपती आणि आम्ही बालमित्र. तुमच्या मद्र देशाचा विस्तार आमचे कानी येत असे आणि ते ऐकून आमचा ऊर अभिमानानु भरून येत असे. अश्वपती मुळातच धाडसी, पराक्रमी आणि राजनीतीचा अभ्यासक. यांना मी नेहमी सांगत असे, तुम्ही महाराज अश्वपतींचा सल्ला घ्या, त्यांची मदत घ्या. यांच्या सच्छील वृत्तीमुळे कुटील राजनीती करणाऱ्या राजकर्त्यांचं फावलं आणि आम्हाला मात्र राज्य गमवावं लागलं. असं का बोलता राजमाता आपण? सत्यवानाबद्दल आम्ही ऐकलं, तो स्वबळावर पुन्हा राज्य मिळवेल, तुमच्या नजरेला पुन्हा राजप्रसादाचं सुख देईल तो. आणि त्या सुखात आमचे हे डोळे आम्हाला पारखे झाले. अमात्य, त्या ईश्वर चरणी आमची एकच प्रार्थना आहे, त्यांनी आमचा हा वानप्रस्थाश्रम संपवून त्याच्या चरणी आम्हाला त्यांना स्थान द्यावं. बस असं का म्हणता आपण? अद्याप तुमची जनता तुम्हाला पुन्हा सिंहासनावर बसलेलं बघण्यास डोळ्यात प्राण आणून वाट बघते. आता जे काय करेल ना, ते आमचा बाळ सत्यवानच. आमच्या सगळ्या आशा आकांक्षा आता त्यावर अवलंबून आहेत. पण त्याचं दुर्दैव बघा ना, ज्या वयात राजसिंहासनावर बसायचं त्या वयात त्याच्या नशिबी आलाय आमच्या बरोबर हा वनवास. सत्यवान आहे तरी कुठे? तो जंगलात गेलाय लाकडं आणायला आणि कंदमुळं पण घेऊन येणार आहे. आलाच. आई, बाबा, आपल्याकडे कोणी पाहुणे आलेत का? Thank you.
अमात्य, दोन दिवस आपण इथे राहिलात, त्या निमित्ताने सावित्रीचा सहवास लाभला, जुने आप्त भेटल्याचा आनंद झाला। आता महाराजांना आपल्या भेटीची बातमी सांगतो, त्यांना घेऊन आपल्या भेटीस येईन। तसा योग आला तर उत्तमच होईल। अहो, ईश्वराच्या मनात असतं तसंच घडतं। आता आपला निरोप घेतो, लवकरच परतण्याचं आश्वासन देतो। या सावित्री, निघायचं ना? मेणा तयार आहे। कुठे निघायचं? पुढील राज्यात। वर संशोधनाची मोहीम अजून संपलेली नाहीये। ती संपली आहे अमात्य। मी समजलो नाही। मी निर्णय घेतलाय अमात्य, सत्यवानाशी विवाह करण्याचा। सत्यवानाशी? नाही, म्हणजे सत्यवान सच्छील, गुणी, पराक्रमी आहे, पण आज लौकिक दृष्ट्या। अमात्य, लौकिकता ही प्रारब्धाच्या रथावर बसून प्रवास करत असते। आज आपण राजे आहोत, पण उद्याचं कोणी सांगितलं? सावित्री, तू राजवैभवात वाढलेली, सत्यवानाबरोबर आयुष्यभर खडतर वनवास भोगणं शक्य होणार आहे का? अमात्य, पती सधन असण्यापेक्षा तो गुणवान सशील असावा। अशा पतीच्या सान्निध्यात वनवासाचंही नंदनवन होतं। परंतु दुर्गुणी किंवा गुणहीन पतीच्या सहवासात नंदनवनाचा नरक होतो। अमात्य, सत्यवान गुणवान आहे आणि म्हणूनच त्यांना वळण्याचा निश्चय मी केलाय। नारायण नारायण, आपण अगदी योग्य वेळी आलात मुनिवर। सावित्री, तुझ्याशी काही बोलण्यासाठी मी येथे आलो आहे। मुनिवर, मी आपणासाठी दुग्धपानाची व्यवस्था करतो। नारायण। बाळ सावित्री, हा तुझा निर्णय पक्का आहे? अन्यथा सत्यवानापेक्षाही अधिक चांगलं स्थळ मी तुला सुचवू शकतो। मुनिवर, भारतीय स्त्री ही आयुष्यात एकदाच एकाच पुरुषाला मनानं पती म्हणून वरते, तसं मी सत्यवानाला वरलंय। सावित्री, सत्यवान अत्यंत गुणी आहे, तुझ्यासाठी योग्य आहे, पण हा तुझा निर्णय तुझ्यासाठी घात करू शकतो। म्हणजे? बाळ, तू ज्या सत्यवानाला पती म्हणून निवडला आहेस तो अल्पायुष्य, बरोबर आजपासून एक वर्षानं तो मृत्यू पावेल। तू स्वतःच दुःखाच्या खाईत का प्रवेश करतेस? जन्माला येणारा प्रत्येक जीव हा मृत्यू सोबत घेऊन येत असतो। माझ्या नशिबी कदाचित एक वर्षाचंच सौभाग्य असेल। पातिव्रत्याचं सामर्थ्य हे काळा पलीकडे असतं मुलीवर। आपण मला माझ्या अल्प सौभाग्याची आधीच कल्पना दिली, हे चांगलं झालं। आता मला आयुष्यभराचं सुख हे वर्षभरातच जमा करावं लागेल आणि त्यासाठी मला आता विवाहाची घाई करावी लागेल। मला आशीर्वाद द्या। कल्याण अवस्थी। नारायण नारायण। Thank you.
आली का मुलं? हो आत्ताच येत आहेत. कुठे आहेत? तू ज्या सत्यवानाला पती म्हणून निवडला आहेस तो अल्पायुष्य विषय बरोबर आजपासून एक वर्षाचा मृत्यू पावे. तू स्वतः दुःखाच्या ठाई का प्रवेश करते? अगं कसला विचार करतीयेस? भार्या श्रेष्ठतम सखा, भार्या मूलम त्रिवर्गस्य, भार्या मूलम तरिष्यतः. माता भगिनींनो, महाभारतातल्या वनपर्वात सांगितलंय अर्ध भार्या मनुष्यस्य, म्हणजे पत्नी हे पुरुषाचं अर्ध अंगच आहे. भार्या हीच सर्वोत्तम मित्र आहे. धर्म अर्थ काम मोक्ष याला नेणारी ही भार्याच असते. संसार तरून जाण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषाचं मुख्य साधन हे स्त्रीच आहे. बरं का मंडळी, स्त्री आणि पुरुष हे एकमेकांवाचून अपूर्णच आहेत. बरं का, सावित्रीला ह्या वचनाची पूर्ण कल्पना होती. लग्न झाल्यानंतर सावित्रीने मनोभावे ईश्वर साधना सुरू केली. इतकी सालस, सुशील, सुस्वरूप पत्नी मिळाल्यानं सत्यवान स्वतःला नशीबवान समजत होता. राजमाता आणि द्युमत्सेन कृतकृत्य झाले होते. आपल्या सासू सासऱ्यांचे क्लेश कसे कमी होतील यासाठी सावित्री अहोरात्र झटत होती. वैभवात वाढलेली सावित्री वनवासातही खरोखरीच नंदनवनाचा आनंद उपभोगत होती. आपला पती अल्पायुषी आहे हे ठाऊक असताना देखील दुःख गिळून हसत मुखाने संसार करत होती.
नारायण नारायण। नमस्कार मुनिवर। सावित्री कशी आहेस? संसार सुखात नाहून निघतीय। गुणवान प्रेम करणारा पती आणि माता पित्यांची आठवणही होऊ नये इतकी माया करणारे सासू सासरे असताना दुसरं आणखीन काय नांदणार। सावित्री सुखासीनतेत आपण भविष्यात येणाऱ्या दुःखालाही स्मरत नाही। नारायण नारायण। मुनिवर उद्याच्या दुःखासाठी आजच्या आनंदाचा बळी का द्यायचा? विधिलिखित तर मी बदलू शकत नाही। जे अशक्य त्याचा शोक करण्यापेक्षा आयुष्यातला प्रत्येक क्षण मी अमृतमय करण्याचा प्रयत्न करते। सावित्री भविष्यात दुःखाचा डोंगर कोसळणार हे ज्ञात असताना सतत मृत्यूची छाया असताना देखील तू हसत मुखाने संसार करतेस हे खरोखरच अद्वितीय। मुनिवर पती भक्ती ही साधना आहे आणि साधना ही माणसाला कोणत्याही आपत्तीतून तारून नेते असा माझा विश्वास आहे। अल्पायुषी पतीसाठी तुझा जीव इतका तळमळतो? मुनिवर ज्या पती बरोबर मी सप्तपती चालले त्याच पतीचा सहवास मला 7 जन्म मिळावा एवढीच इच्छा आहे। सावित्री तुझी पतीनिष्ठा पाहून मी तृप्त झालो। मी तुला शब्द देतो माझ्या परीने जेवढं शक्य होईल ते मी नक्कीच करेन, परंतु विधी लिखित बदलणे मला शक्य नाही। बाबा नमस्कार करतो। आयुष्यमान बाबा। सावित्री कुठे बाहेर गेली आहे का? तिला कुठली उसंत, घरातलं सगळं करून पाणी आणायला गेली आहे ती। आपल्यामुळे त्या पोरीच्या नशिबाला वनवास आलाय, फार कष्ट पडतात तिला। अगदी खरं आहे बाबा, मी तिला मदत करावी म्हणतो तर ती मला तसं करून देत नाही। मला फार वाईट वाटतं, इतक्या सुखात लाडात वाढलेली ती पण इथे मात्र तिला कष्टमय जीवन जगावं लागतंय। ज्याला तुम्ही कष्ट म्हणता ना तेच स्त्रीचं खरं सुख असतं। आपल्या कुटुंबाचं करण्यातच स्त्रीला धन्यता मिळते। त्यात कसली धन्यता गाय, पती म्हणून मी तिला कोणतंही अहिक सुख देऊ शकत नाही। मला तर वाटतं तो सल सावित्री आपल्यापासून लपवते, कधी कधी अचानक खिन्न होते ती। अगदी स्वाभाविक आहे अरे ती, आपणही ऐश्वर्य भोगलाय आणि आता हे असं वनवासी जीणं आणि कधीही न केलेले कष्ट उपसायला लागणं त्याच्या यातना कशा असतात तुला माहितीये। आपलं दुःख तिला कधी ना कधीतरी जाणवणारच रे। ते काय नाही आता बाबा, मी ठाम निश्चय केलाय आपलं गेलेलं वैभव मी परत मिळवणारच आणि त्यासाठी इतर राजे मला मदत करतील नक्कीच। बाळा वेळ येतास ते घडेलच, पण असा आततायीपणा करून काहीही उपयोग नाही। शौर्य संयमानं शोभत, यशस्वी होत। सावित्रीच्या पायगुणाने पुन्हा सुखाचे दिवस नक्की येतील मला खात्री आहे।
बाळ सावित्री, अगं किती करशील, दिवसभर घरातली कामं आणि आता आमच्या वृद्धांची सेवा. आई, अहो तुमची सेवा करण्यात कसले आलेत कष्ट. नारायण नारायण. मुनिवर, कल्याण वस्तू. सावित्री, येणाऱ्या संकटांकडे मानवाने कितीही कानाडोळा केला तरी ते सावट टळत नसतं. क्षमा करावी मुनिवर, परंतु माणसानं भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा विचार करून ह्या आनंदी क्षणांचा बळी का द्यायचा. चिंता ही चितेपेक्षा दाहक असते. चिता जाळून भस्म करते, परंतु चिंता ती सतत भाजत असते. सावित्री, सर्व समजत असून, घडणाऱ्या सर्व घटना अटळ असून देखील तू इतकी निश्चयी, इतकी शांत, सौम्य कशी काय बोलू शकतेस? ही शक्ती तुला दिली कोणी? माझ्या पातिव्रत्यानं, माझ्या स्वामीनिष्ठेनं, माझ्या सौभाग्यानं. मुनिवर, मी एक पतिव्रत आहे आणि पती सेवा हीच माझी साधन आहे. आणि माझ्या या साधनेची शक्ती इतकी प्रखर आहे की मी मृत्यूही अंकित करीन. सावित्री, अतिशय खेदाने म्हणावं लागतंय की हा तुझा अंधविश्वास आहे. अगं, विधी लिखित बदलणे आणि काळावर विजय मिळवणे हे देवदेवतांनाही शक्य झालेलं नाही. मान्य आहे मुनिवर, पण ते एका पतिव्रतेला अशक्य नाहीये. माझ्या पतीचा मृत्यू जवळ आलाय याची जाणीव करून द्यायलाच तुम्ही इथे आलायत ना. परंतु दिवसच नव्हे तर मी क्षण मोजती. येणाऱ्या संकटांना मी आव्हान समजते. काळ जरी समोर येऊन ठाकला तरी मी विचलित होणार नाही. मुनिवर, मुनिवर, माझ्या भाळी जे कुमकुम तिलक आहे ना, त्याचं तेज कधीही मावळू नये असा आशीर्वाद द्या मला. माझ्या माथे अखंड सौभाग्याचं लेणं वास करू दे असा आशीर्वाद द्या. असा आशीर्वाद मी तुला कसा देऊ पोरे? नमस्कार. सावित्री, मध्येच थांबली का होती? आई, बाबा नमस्कार करतो. सुखी बाबा. माझी कुऱ्हाड कुठे? हे काय सावित्री, आज विजयादशमी आहे का? शस्त्राची पूजा करायला? या शस्त्रानं महाकाय वृक्ष तुटून खाली पडतात. हे शस्त्र आपणास देवस्वरूपच आहे, तेव्हा त्याची पूजा नको का करायला? तू म्हणतेस ते अगदी खरंय. मला आता वनात जायला उशीर होतोय, मी निघतो. आज मी देखील येणार आहे तुमच्या बरोबर. काय, तू माझ्या बरोबर येणार आहेस वनात लाकडं फोडायला? ऐकलंत का माते, ही माझ्या बरोबर वनात येणार आहे. हो, येणारच आहे, कारण आज माझं पतिव्रत आहे आणि आज एक क्षणभरही मी तुमच्यापासून दूर राहणार नाहीये. सावित्री, अगं तू गेले 3 दिवस निरंकार उपवास करतेयस, आधीच किती क्षीण झालीयस आणि आता वनात कशाला जायचंय? सत्यवान लाकडं तोडून आणेल आणि कंदमुळं पण घेऊन येईल. आपण माझं अट्ट समजून घ्यावा माते, माझं पतिव्रत आहे, ते मोडलेलं तुम्हाला आवडेल का? आहो, तुम्ही पोरीच्या व्रतात बाधा कशाला आणता? तिला जायचं असेल तर जाऊ द्या. अहो, काहीतरी काय बोलताय? जंगलातली श्वापद भीतीदायक वाटा, कधी काय होईल याचा नेम नाही. माते, तुम्ही आमची अशी कधीच चिंता करत नाही. बाळ सत्यवाना,
पुरुषांची चिंता करायची नसते, त्यांना पराक्रमाची साथ असते, स्त्री मुळातच कोमल असते. सावित्रीला या खडतर अनुभवांची सवय नाही म्हणून चिंता वाटते. आपण वडिला आपल्या आज्ञे वाचून कुमार मला वनात नेणार नाही आणि मी व्रतस्थ असल्यानं त्यांना एकटं जाऊ देणार. मोठी हट्टी आहे पूर सत्यवाना, ने तिला सोबत, परंतु तिची काळजी घे. काय होते कोणीतरी ओढू पाहते, जीव घाबरवतोय माझा. माझं सौभाग्य असतो आता कोण प्रयत्न करतंय? कोण आहे? कोण आहे?
देवाधिदेव यमराज माझ्या सौभाग्यावर का घाला घालताय? मी माझे प्राण देते पण माझ्या पतीच्या मृत्यूनं माझ्या वृद्ध सासू सासऱ्यांना किती बरं क्लेश होईल। परळ सत्यवानाचे प्राण न्यावेच लागतील। Tomorrow
अशी माझ्या मागे तू कुठपर्यंत येणार आहेस? झाडाखाली तुझ्या पतीचा मृतदेह पडलेला आहे, जा मागे फिर, त्याचे अंत्यसंस्कार कर, जा तू। हे देवेश्वर, माझ्या पतीचे ज्योतिरूप प्राण आपल्या पाशात अडकले आहे आणि भारतीय स्त्रीचा प्राण हा तिचा पतीच असतो। आपण विश्वपिता आहात, माझे प्राण काढून मला वैधव्याच्या खाईत लोटू आणखीन कोणत्याही यातना सोसण्यासाठी मला परत पाठवत आहात? सावित्री, प्रत्येक प्राणी मात्राचं आयुष्य संपलं की त्याचे प्राण घेऊन जाणं हे माझं कर्तव्य आहे आणि माझ्या कर्तव्यात कसूर होणं शक्य नाही। आपल्या कर्तव्यात कसूर होणे म्हणजे विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा तोल जाणे आहे देवेश्वरा। परंतु मी एक भारतीय पतिव्रता आहे, पतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे असा आपला सनातन धर्मच सांगतो ना। मग जिथे माझे पती तिथे मी जाणारच, परंतु माझ्या पतीचे प्राण आपल्या पाशात अडकले आणि आपण मला जिथे जायला सांगताय ते त्याचं कलेवर आहे। मग ज्या शरीरात प्राण जो तेवत नाही त्या शरीराला मी माझा पती कसा मानू? सावित्री, तू चतुर आहेस, तुझ्या मधुर शब्दवाणीनं मी मोहित झालोय, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। पण तरी एक, आपल्या पतीच्या प्राणांची अपेक्षा न ठेवता तू काहीही माग, मी तुला 3 वर देतो, ज्यायोगे तुझा भविष्यकाळ सुखाचा जाईल। हे देवेश्वरा, यमराजा, आपण दिलेल्या वरांमुळे मी माला आलेला वैधव्याचा कलंक थोडा शिथिल करण्याचा यत्न करी। देवेश्वरा, माझे पिता यांना पुत्रसुख नाहीये, राज्याला वारस नाही म्हणून ते दुःखी आहेत, कृपया त्यांचं दुःख कमी करावं। तथास्तु। माझे सासरे अंध आहेत, त्यांना दृष्टी द्यावी। तथास्तु। माग, आणखी एक वर माग। हे तीर्थ स्वरूपा, पिता स्वरूपा यमराजा, माझे सासरे राज्य भ्रष्ट होऊन अनेक वर्ष वनवास भोगत आहेत, त्यांनी अनेक क्लेश सोसले आहेत, तेव्हा त्यांना सिंहासनावर परत बसवून मांडीवर नातवंड खेळवायची आत्यंतिक इच्छा आहे, कृपया तेवढी त्यांची इच्छा पूर्ण व्हावी। तथास्तु। सावित्री, तू दोन्ही कुळांची उद्धार करती झालीस, तथापि तू स्वतःसाठी काहीही मागितलं नाहीस, तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुला 3 वर दिले आहेत, आता तू परत जा, मीही जातो। मी परत कशी जाऊ देवेश्वरा? माझ्या सासऱ्यांना जर मांडीवर नातवंड खेळवायचे असतील तर त्यांच्या ऐकुलत्या एका मुलाशिवाय ते कसं शक्य होणार? माझ्या पतीशिवाय मला पुत्र प्राप्ती कशी होणार हे सांगा बरं। तेव्हा देवेश्वरा, माझ्या पतीचे प्राण मला अर्पण करून आपण आपल्या वराला सत्यता द्यावी। सावित्री, स्त्री केवळ पतिव्रता असून उपयोगी नाही तर ती चतुर आणि प्रसंगी धाडसीही असावी लागते हे तू सिद्ध करून दाखवलंय। सावित्री, यमपाशातून पतीचे प्राण परत मिळवणं आजपर्यंत कुणालाही शक्य झालं नाही, तू ते करून दाखवलंय, तुझ्या चातुर्यानं तू काळावरही मात केलीयस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। चल, मी तुझ्या पतीला पुन्हा जिवंत करून दे।
स्वामी अजून सत्यवान सावित्री आले नाहीत. हो ना, बराच काळ उलटून गेला, कुठे असतील कोण जाणे. सत्यवती, सत्यवती. स्वामी आम्हाला सगळं दिसतंय. स्वामी खरंच? स्वामी तू हे खरंच सांगताय? खरंच सांगतोय. हे जमीन, आकाश, झाड, फुलं, वेली, सगळं सगळं आम्हाला दिसतंय. सत्यवती आम्हाला सगळं दिसतंय, आम्ही सगळं पाहू शकतोय. सत्यवती खरंच सगळं सगळं आसमंत आम्ही पाहू शकतोय. स्वामी तुम्ही आता सावित्रीला बघणार? स्वामी खरं खरंच मी माझ्या सत्यवान आणि सावित्रीला पाहू शकणार. परमेश्वरा. रात्र झाली आणि घरी काळजी करत असेल. खरंय, घरी काळजी करत असते. आपल्याला निघायला हवं. सावित्री काय झालं? नाही, मला तू उठवलं का नाहीस? आणि मी किती वेळ झोपलो होतो? हे बघा, काय झालं? काय हे बघा, हे सगळं तुम्हाला मी घरी जाऊन सांगेन, पण आधी घरी तर चला. चला सावकाश. सावित्री, आज तुझ्यामुळे मी फक्त हे सगळं जग पुन्हा पाहू शकतो. माझा सत्यवान सुद्धा केवळ तुझ्यामुळे मला पुन्हा दिसला. सावित्री, तुझी पुण्याई फार मोठी आहे बाळा. काळाशी झुंज देऊन तू आज खऱ्या अर्थाने अखंड सौभाग्यवती झालीस पोरी. आपण वडीलधारांच्या आशीर्वादाला मी सार्थक करू शकले हेच माझं भाग्य. पतिव्रत फळाला आलं. बाबा, सावित्री नसती तर माझी ही अलोकीची यात्रा संपलीच होती म्हणायची. असं का म्हणता आपण? पतिव्रतेच्या भाळचं कुंकू हिरावून घेणं काळालाही शक्य नाहीये. तुमच्यासारखा पती मला 7 जन्म मिळो हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. अशोपती महाराज. नमस्कार. अशोपती, हे सगळं काय? महाराज, महाराज आपण पाहू शकता महाराज. होय अशोपती, मी पुन्हा पाहू शकतो. माझ्या या सावित्रीमुळे माझी गेलेली दृष्टी मला पुन्हा प्राप्त झाली. पण हे सगळं काय? ही मिरवणूक कसली? हे आपल्या राज्याची प्रजा आहे महाराज. म्हणजे आपल्याला सन्मानानं पुन्हा राज्यात परत न्यायला आली. महाराज, आपलं राजसिंहासन आपली प्रतीक्षा करताय महाराज. अशोकपती, खरं सांगताय? अमात्य तू? होय महाराज, अगदी खरं महाराज, अगदी खरं. आपण हा राजवेश परिधान करावा आणि
अंबारी कोसून पुन्हा सर्वजण राज्यात चालवलं. महाराज, आपल्या राज्याचं स्वामित्व आपण सांभाळावं. महाराज, पातिव्रत्याचं तेज हे सूर्यापेक्षाही प्रखर असतं. कालचक्र उलट फिरवण्याची शक्ती त्यात असते. काळावर विजय मिळवणाऱ्या सावित्रीनं पतिकुलाचा उद्धार तर केलाच, पण त्याचप्रमाणे पितृकुलाचाही उद्धार केला. जी जन्म देते, जोपासते, उद्धारते, तीच जगन्माता. म्हणूनच आपल्याकडे स्त्रीला जननी असं म्हणतात बरं. पण महाराज, वटपौर्णिमेला वडाला दोरा का गुंडाळतात? हे बंधन आहे जे पुनर्जीवनाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्या वटराजाला सुहासिनी सात जन्माचं बंधन घालतात आणि सात जन्म हाच पती लाभू देत असा आशीर्वाद मागतात. सावित्रीचं तेज, बल, निष्ठा आणि निश्चयी पतिप्रेम आपणामध्येही बाणावं असा वसा मागतात. म्हणूनच ज्येष्ठ महिन्यातल्या वटपौर्णिमेचं महात्म्य बहु थोर आहे. जी पुण्यवान सुलक्षणा सौभाग्यवती आज मनोभावे या वटराजाची पूजा करील, तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तिला या वटराजात सत्यवान सावित्रीचं दर्शन घडेल. सती सावित्रीचं तेज तुम्हालाही प्राप्त होवो. तुम्ही मनोभावे या वटराजाला वंदन करा आणि सत्यवान सावित्रीचा आशीर्वाद घ्या.